विल कंटिन्यू विथ ऑन सेईंग प्लीज. पहिला पॅरेग्राफ जो आहे तो आपण पहिल्या लेक्चरमध्ये बघितला होता. आता सेकंड पॅरेग्राफ. आय मे बी ॲज अनसिव्हिल ॲज आय मे प्लीज अँड द लॉ विल प्रोटेक्ट मी अगेन्स्ट द व्हायलंट रिटॅलिएशन. आय मे बी हॉटी. ठीक आहे, मी अनसिव्हिल असू शकतो. अनसिव्हिल म्हणजे काय? सिविक सेन्स नसलेला, म्हणजे कसं वागावं समाजात वगैरे, आपली वागणूक कशी असावी, हा सेन्स माझ्या मते मे बी नसेल. ठीक आहे ना, तरीसुद्धा लॉ कॅनॉट डू एनिथिंग टू मी. ठीक आहे ना, दॅट इज नॉट अन लीगल ऑफेन्स की तुम्ही किती सिव्हिल वागता आणि किती अनसिव्हिल वागता. डेफिनेटली ॲज लॉंग ॲज यू फिजिकली हर्ट समबडी, लॉ कॅनॉट डू एनिथिंग टू यू. अगेन्स्ट व्हायलंट रिटॅलिएशन आय मे बी हॉटी. हॉटी म्हणजे काय? प्राऊड किंवा गर्विष्ठ वगैरे, ऑर बुरिश. बुरिश, रूड, अनकल्चर्ड वगैरे. ठीक आहे, नेक्स्ट पेजवरती जाऊ. ओके, और बुरिश. एंड देर इज नो पेनाल्टी टू पे एक्सेप्ट द पेनाल्टी ऑफ बीइंग रिटन डाउन एन इल मॅनर्ड फेलो. म्हणजे बेसिकली लीगल ऑफेन्स तर तो होत नाही काही. ठीक आहे, फक्त एवढंच की समाजामध्ये तुमचं तुम्हाला काय कन्सिडर केलं जाऊ शकतं की ही इज अन इल मॅनर्ड फेलो. ठीक आहे, इतकंच. म्हणजे तुमचं नामकरण होऊ शकतं की त्याला वागण्याचं कळत नाही. ठीक आहे, एवढंच. पण लीगली तो ऑफेन्स होत नाही की तुम्ही एखाद्याशी व्यवस्थित वागता का नाही वागता. ठीक आहे, सो बुरिश. अँड देर इज नो पेनाल्टी टू पे एक्सेप्ट द पेनाल्टी ऑफ बिईंग रिटन डाऊन अँड इल मॅनर्ड फेलो. द लॉ डज नॉट कम्पेल मी टू से प्लीज. ठीक आहे, लॉ आपल्याला कम्पेल करत नाही एखाद्याला प्लीज म्हणावं का नाही आपण. ऑर टू अट्यून माय व्हॉइस टू अदर्स पीपल्स सेन्सिबिलिटीज एनी मोर दॅन इट सेज दॅट आय शॅल नॉट वॅक्स माय मुस्टॅच ऑर डाय माय हेअर ऑर वेअर रिंगलेट्स डाऊन माय बॅक. ठीक आहे ना, जस्ट लाईक लॉ डझंट कम्पेल अस टू से प्लीज. ठीक आहे, लॉ आपल्याला काही कम्पेल करत नाही की तुम्ही प्लीज म्हटलंच पाहिजे एखाद्याला. तसंच आपल्याला लॉ हे पण कम्पेल करत नाही की आपण आपला व्हॉइस जो आहे तो अट्यून करावा, आपला टोन जो आहे तो दुसऱ्याला आवडेल असा ठेवावा. कारण की त्याचंही काही एक ठराविक मोजमाप नाही आहे ना की प्रत्येकाला असाच टोन आवडेल किंवा तसा टोन आवडणार नाही वगैरे. त्यामुळे आपण अट्यून होणं दुसऱ्याशी, दुसऱ्याच्या सेन्सिबिलिटीला. एखाद्याला वाटतं की तुमचा टोन असा असावा तर त्याच्या सेन्सिबिलिटीला तुम्ही तुमचा टोन अट्यून करावा असं काही कंपल्शन लॉ तुम्हाला करत नाही. माय व्हॉइस टू अदर पीपल सेन्सिबिलिटीज एनी मोर दॅन इट इट सेज दॅट आय शॅल नॉट वॅक्स माय मुस्टॅच. की लॉ असंही करत नाही, जसं आपण बोलतो याच्याबद्दल की प्लीज बोलण्याबद्दल किंवा कर्टसी दाखवण्याबद्दल लॉ आपल्याला कम्पेल करत नाही, त्याच पद्धतीनं लॉ आपल्याला कम्पेल करत नाही आपल्या मिशा वॅक्स करायला किंवा मग केस डाय करायला. ठीक आहे, दॅट इज नॉट द कन्सर्न ऑफ अदर्स. ठीक आहे, दुसऱ्याला त्याच्याशी घेणं देणं नाही वेदर यू डू इट ऑर नॉट. ऑर वेअर रिंगलेट्स डाऊन माय बॅक. केस मोठे वाढवून जर ते शेवटी जे वाढलेल्या केसांचं जी बट अशी क्रॉसमध्ये हुकसारखी होती तर त्याला रिंगलेट वगैरे म्हणतात. डाऊन माय बॅक. इट डज नॉट रिकग्नाइज द लेसरेशन ऑफ आवर फिलिंग्स ॲज अ केस फॉर कॉम्पेन्सेशन. देर इज नो अलाउन्स फॉर मॉरल ऑर इंटेलेक्च्युअल डॅमेज इन दीज मॅटर्स. ठीक आहे, म्हणजे कुठल्याही पद्धतीनं लॉ तुमच्या ह्या केसेस घेणार नाही जिथं तुमचं मॉरल किंवा इंटेलेक्च्युअल डॅमेज झालं आहे वगैरे. ठीक आहे, फिजिकल असॉल्ट वगैरे ह्या गोष्टीपर्यंत ठीक आहे, तर काही गोष्टी ज्या आहेत ठीक आहे. इट डझंट कट लेसरेशन म्हणजे काय? कट होणं. ठीक आहे, इट डझंट कट युअर फिलिंग्स. आणि तुमच्या फिलिंग्स कट झाल्या किंवा मग यू फेल्ट बॅड, दॅट कॅनॉट बी द रिझन टू लाईक कम्प्लेंट अबाउट समबडी. आणि लॉ पण त्यामध्ये काही करणार नाही. दिस डज नॉट मीन दॅट द डॅमेजेस आर नेग्लिजिबल. पण ह्याचा अर्थ असाही नाही. एखाद्याचं एखादं वाक्य, एखादं बोलणं, एखाद्या पद्धतीचं तुमच्याकडं दाखवलेलं जे काय असेल, फेशियल एक्सप्रेशन असेल, तर ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा मॅटर डेफिनेटली करतात. लॉमध्ये जरी त्याला जागा नसली तर डेफिनेटली त्या गोष्टीचं वाईट वाटू शकतं. दिस डज नॉट मीन दॅट द डॅमेजेस आर नेग्लिजिबल. डॅमेज नक्कीच होतं. ठीक आहे ना, तर
मानसिकरित्या आपण डॅमेज होऊ शकतो, एखाद्याने व्यवस्थित नाही बोललं, इन्सल्ट केला वगैरे, जरी त्याला लीगल फील्डमध्ये ती केस स्टँड जरी नाही झाली तरीसुद्धा वाईट वाटलं नाही असातला भाग नाही, डेफिनेटली वाईट त्याचं वाटणारच आहे. ते डॅमेजेस जे आहेत मेंटल लेवलवरचे वगैरे, तर ते डेफिनेटली दे आर नॉट नेग्लिजिबल. इट इज प्रोबेबल दॅट द लिफ्ट मॅन वॉज मच मोर ॲक्युटली हर्ट बाय वॉट ही रिगार्डेड ॲज अ स्लर अपॉन हिज सोशल स्टँडिंग दॅन ही वूड हॅव बीन इफ ही हॅड अ किक ऑन हिज शिन्स. ठीक आहे, डेफिनेटली त्याच्या गुडघ्यावरती कुणाची लात लागली असती, गुडघ्याच्या खालचा भाग जो आहे त्याला शिन म्हणतात, ठीक आहे ना, नडगीचा भाग जो आहे, तर शिनवरती कुणी लात मारली असती तर मे बी त्याचं पेन थोड्या वेळाने कमी झालं असतं, पण त्याचा जो इन्सल्ट झाला असं त्याला वाटलं की त्या माणसाने प्लीज नाही म्हटलं, ठीक आहे, दॅट डेफिनेटली वूड हॅव हर्ट हिम अ लॉट. आणि जर कुणी लात मारलीच असती तर डेफिनेटली त्याला ते लीगल रिड्रेस मिळाला असता, ठीक आहे. लीगल रिड्रेस मिळणं म्हणजे काय, एक लीगली त्याला त्याची बाजू ऐकून घेण्यात आली असती वगैरे. दिस पेन ऑफ अ किक ऑन शिन सून पासेस अवे, बट द पेन ऑफ अ वूंड टू आवर सेल्फ रिस्पेक्ट, ऑफ आवर सेल्फ रिस्पेक्ट ऑर आवर व्हॅनिटी, व्हॅनिटी म्हणजे आपला प्राईड, ठीक आहे, मान, स्वाभिमान, मे पॉयझन अ होल डे. ठीक आहे, आपल्या स्वाभिमानावरती झालेला आघात जो आहे तो जास्त काळापर्यंत टिकून राहणारा आहे ना की आहे ना की शरीरावर झालेला आघात. ठीक आहे, शरीरावर झालेला एखादं लागलं जरी समजा तरीसुद्धा थोड्या वेळाने ते दुखणं कमी होईल, पण मनावरती झालेला आघात जो आहे तो ऑबियसली जास्त काळ टिकून राहतो. आय कॅन सो ऑबियसली जो सेल्फ रिस्पेक्टवरती त्याच्या त्या लिफ्टमनच्या झालेला आघात आहे, दॅट माईट पॉयझन द होल डे. आय कॅन इमॅजिन दॅट लिफ्टमॅन डिनाईड द रिलीफ ऑफ थ्रोईंग द ऑथर ऑफ हिज वूंड आउट ऑफ द लिफ्ट, ब्रूडिंग ओवर द इन्सल्ट बाय द आवर, अँड विजिटिंग हिज वाईफ इन द इव्हनिंग ॲज द ओनली वे टू रिस्टोरिंग हिज इक्विलिब्रियम. ऑबियसली जेव्हा त्या माणसाने त्याला प्लीज नाही म्हणलं, या गोष्टीचं त्याला दुःख झालं आणि म्हणून त्यांनी त्याला बाहेर फेकून दिलं, लिफ्टच्या बाहेर काढलं. ठीक आहे, आता तिथं घडलेला इन्सिडेंट जो आहे त्यांनी प्लीज नाही म्हणण्याचा त्याचा त्याच्या मनावरती डेफिनेटली काय झालेलं आहे, त्याला त्या गोष्टीचं दुःख झालेलं आहे. आणि या गोष्टीचं इक्विलिब्रियम कधी साधणार आहे तो, इक्विलिब्रियम म्हणजे एक लेवलला आणणं, बॅलन्सला आणणं. ठीक आहे, ऑब्विअसली वेन यू विल गो होम मे बी ही विल टॉक टू हिज वाईफ अँड टॉक अबाउट दिस इन्सिडेंट, आणि ते दोघांनी बोलल्यानंतर मे बी जरासं त्याला जरासं बरं वाटेल किंवा जरा बॅलन्स्ड वाटेल वगैरे, पण तोपर्यंत त्याच्या मनामध्ये ती गोष्ट घर करून राहणार आहे आणि ती दुखवत राहणार आहे त्याला की बाबा का त्यांनी प्लीज नाही म्हटलं वगैरे. फॉर देअर आर फ्यू थिंग्स मोर कॅचिंग दॅन बॅड टेम्पर अँड बॅड मॅनर्स. When Sir Anthony Absolute bullied Captain Absolute, the latter went out and bullied his man Fag. आता being bullied is threatened, म्हणजे धमकी देणं, ठीक आहे, धमकावलं. जेव्हा एका कॅप्टननी त्याच्या खालच्या कॅप्टनला वगैरे धमकावलं तेव्हा त्यांनी काय केलं, ऑब्विसली एक बॅड ॲटिट्यूड जो आहे एखाद्यासोबत आपण दाखवला की मग आपला मूड खराब होतो आणि आपण तसाच मूड पास ऑन करतो पुढच्याला. आपण ज्याच्यावरती रागवू शकतो त्याला जाऊन रागवतो, कळतंय, आणि त्याच पद्धतीने तो मग ज्याच्यावरती रागवू शकतो त्याला रागवतो. अशा पद्धतीनं हे जे आहे राग जो आहे किंवा मग ही जी बॅड फिलिंग आहे तर ही अशीच पास ऑन होत जाते. सो ब्रूडिंग ओवर द इन्सल्ट बाय आवर, विजिटिंग हिज इक्विलिब्रियम, फॉर देअर आर फ्यू थिंग्स मोर कॅचिंग दॅन द बॅड टेम्पर अँड बॅड मॅनर्स. वेर सर अँथोनी ॲब्सोल्यूट बुलीड कॅप्टन ॲब्सोल्यूट, द लेटर वेंट आउट अँड बुलीड हिज मॅन. ठीक आहे, टू बुली इज टू थ्रेटन, धमकवणे वगैरे, दादागिरी करणे. द लेटर वेंट आउट बुलेट हिज मॅन फॅग वेंट वेअर अपॉन फॅग त्याच्या खालचा लेवलचा माणूस वगैरे, वेअर अपॉन फॅग वेंट डाऊन अँड किक द पेज बॉय. खाली जाऊन त्यांनी काय केलं, पेज बॉय म्हणजे जो खालच्या लेवल आणखीन त्याच्या खालच्या लेवलचा सर्वंट असतो त्याला जाऊन लात मारली. प्रोबॅबली द मॅन हू सेट टॉप टू द लिफ्ट मॅन वॉज रिअली ओनली, म्हणजे इथं सिच्युएशन दिली की बेसिकली काय होतं की एखादी गोष्ट आपल्याला वाईट घडली आपल्यासोबत की आपण पुढं तो मूड जो असतो तो कॅरी फॉरवर्ड करतो आणि पुढच्याला आपण दुखवतो आणि पुढचा त्याच्या पुढच्याला दुखवतो, हे असं पास ऑन होत राहतं. मे बी मग आता ह्या लिफ्टमॅनच्या केसमध्ये काय झालेलं असावं असं लेखक म्हणतोय की
लेफ्ट मॅन टॉप टू द लेफ्ट मॅन प्रोबॅबली द मॅन हू सेट टॉप, ज्यांनी फक्त टॉप असं म्हटलं होतं लिफ्टमध्ये चढला होता तेव्हा, तो पॅसेंजर ज्याला लिफ्टमॅनने बाहेर फेकून दिलं टू द लिफ्ट मॅन वॉज रिअली ओनली गेटिंग बॅक ऑन हिज एम्प्लॉयर हू हॅड नॉट सेट गुड मॉर्निंग टू हिम बिकॉज ही हिमसेल्फ हॅड बीन हँडपॅक्ड ॲट ब्रेकफास्ट बाय हिज वाईफ. म्हणजे असं घडलेलं असावं की जो लिफ्टमन आहे त्याचा जो बॉस आहे, ठीक आहे, ज्या ऑफिसचा तो लिफ्टमन आहे, ज्या बिल्डिंगचा तो लिफ्टमन आहे, त्याचा जो मालक आहे, त्यांनी त्याला त्यांनी गुड मॉर्निंग म्हटलं आणि त्या मालकाने उत्तर नसेल दिलं. आणि मालकाने उत्तर का नसेल दिलं तर मे बी त्याच्या बायकोनी ब्रेकफास्टच्या टेबलवरती काहीतरी त्याचं डोकं खाल्लं असावं म्हणून त्याचा मूड खराब असेल. हँडपॅक्ट म्हणजे काय, लाईक ट्रबलिंग, हे जरा वाईफ ट्रबलिंग हजबंड या सेन्समध्ये वापरला जाणारा शब्द आहे की हँडपॅक्ट ॲट द ब्रेकफास्ट बाय हिज वाईफ. त्याच्या बायकोनी मे बी त्याला त्रास दिला असेल म्हणून त्यांनी त्याला गुड मॉर्निंग म्हटलं नाही लिफ्ट मॅनला, ज्याचा रिझल्ट काय झाला आहे की त्यांनी एका पॅसेंजरला प्लीज नाही म्हटलं म्हणून बाहेर फेकून दिले. तर हे जे बॅड फिलिंग आहे, बॅड ॲटिट्यूड आहे, ते कॅरी फॉरवर्ड झालं आहे. टू होम द कुक हॅज बीन इन्सोलेंट, आता त्याच्या जे बॉसनी गुड मॉर्निंग का नाही म्हटलं बिकॉज ही वॉज हँडपॅक्ड बाय हिज वाईफ ॲट द ब्रेकफास्ट टेबल अँड वाईफ वॉज अनहॅपी बिकॉज हर कुक हॅड बीन इन्सोलेंट किंवा उद्धटपणे वागली असेल, ठीक आहे, मे बी अँड बिकॉज हाऊसमेड हॅड अन्सर्ड हर बॅग. आणि मग ती कुक का व्यवस्थित वागली नाही त्या बाईसोबत, तर ऑब्व्हियसली जी हाऊसमेड होती, जी मोलकरीन होती, ती व्यवस्थित तिच्यासोबत वागली नाही. वी इन्फेक्ट द वर्ल्ड विथ आवर इल ह्युमर्स. आणि मग आपण काय करतो की आपण आपल्यासोबत काहीतरी वाईट घडलं म्हणून आपण पुढं काहीतरी वाईट करायला जातो आणि याच पद्धतीनं ही चेन वाढत जाती अँड वी इन्फेक्ट, ठीक आहे, आपण इन्फेक्ट करत जातो, इन्फेक्शन वाढणं ज्याला म्हणतात ना, ठीक आहे, तसं सडवत जातो मग ही पूर्ण सिस्टीम जी आहे, आपल्या आजूबाजूच्या लोकांना दुखवत जातो जर आपण दुखावले गेलो तर, ठीक आहे. सो हॅज बीन इन्सोलंट बिकॉज द हाऊसमेड हॅड अन्सर्ड हर बॅक. वी इन्फेक्ट द वर्ल्ड विथ आवर इल ह्युमर्स. बॅड मॅनर्स प्रोबॅबली डू मोर टू पॉयझन द स्ट्रीम ऑफ जनरल लाईफ दॅन Bad manners probably do more to poison the stream of the general life than all the crimes in the calendar. ठीक आहे, जी काय क्राईमची लिस्ट असेल कॅलेंडरमधली वगैरे कोर्टात, तर बॅड मॅनर्स जे आहेत दे बिकम द रिझन फॉर मोस्टली हे जी लिस्ट आहे. प्रोबॅबली डू मोर पॉयझन, ठीक आहे, स्प्रेड पॉयझन, हे जे लिस्ट आहे क्राईमच्या ॲक्च्युअल क्राईमची जी लिस्ट आहे तर त्यामध्ये बॅड मॅनर्स जे आहे ते जरी काउंट केलं जात नसेल ॲक्च्युअल क्राईममध्ये लीगल सिस्टीममध्ये, तरीसुद्धा त्या लिस्टपेक्षा जास्त घातक आहे असं म्हटलं. कॅलेंडर फॉर वन वाईफ हू गेट्स अ ब्लॅक आय फ्रॉम अन अदरवाईज गुड नेचर्ड हजबंड देर आर अ हंड्रेड हू लिव अ लाईफ ऑफ मार्टिरडम अन द शॅडो ऑफ मोरोस टेम्पर. ठीक आहे ना, मोरोस इज अनहॅपी. मे बी एक्झाम्पल दिलं आहे की एखादी वाईफ माईट हॅव गॉट अ गेट्स अ ब्लॅक आय. ब्लॅक आय म्हणजे काय, कोणीतरी मारलं जोरात आणि डोळ्यावरती आणि ब्लॅक आय होणं वगैरे, ठीक आहे, गेट्स अ बीटिंग असं एक जनरल सेन्समध्ये म्हटलं जाऊ शकतं. अदरवाईज फ्रॉम अ हजबंड हू इज अदरवाईज अ व्हेरी गुड नेचर्ड, अचानक तिला भेटणं, ठीक आहे, ब्लॅक आय भेटणं आणि मार्टेडम, ओके, गुड नेचर्ड हजबंड, देर आर हंड्रेड हू लिव द लाईफ ऑफ मार्टेडम अंडर द शॅडो ऑफ मोरोस टेम्पर. आणि मग देर आर अदर वुमेन ऑल्सो हू लिव कॉन्स्टंटली अंडर दिस मोरोस ऑर अनहॅपी टेम्पर ऑफ देअर हजबंड्स ऑल द टाईम, बट ऑल द सेम द लॉ कॅनॉट बिकम द गार्डियन ऑफ आवर प्रायव्हेट मॅनर्स. आता ही असेल सिच्युएशन, देर माईट बी मेनी वाईफ्स हू हॅव बीन लाईक फिजिकली असॉल्टेड बाय देअर हजबंड्स अँड ऑल, ठीक आहे, पण हे जे आहे ते लीगल स्टँडर्डवरती, बट द ऑल द लॉ कॅनॉट बी बिकम द, आपले हे जे गोष्टी आहेत त्या प्रायव्हेट मॅनर वगैरे मानल्या जातात, प्रायव्हेट गोष्टी आहेत आणि त्याच्यामध्ये लॉ जो आहे तो इन्वॉल्व होत नाही, ठीक आहे. आता डेफिनेटली लॉ आता वाढत चाललेला आहे, जेव्हा हा असे लिहिला गेला आहे वगैरे तेव्हाची जुनी गोष्ट असेल की आता घरेलू हिंसा वगैरे दॅट इज ऑल्सो कन्सिडर्ड ॲज अ क्राईम अँड ऑल. लॉमध्ये अमेंडमेंट्स किंवा सुधारणा होत चाललेल्या आहेत, जुना एसे आहे, पण डेफिनेटली एखाद्याच्या प्रायव्हेट मॅटरमध्ये आपण जे होतं की मॅनर्स जे आहेत, एखाद्याचे मॅनर्स वाईट आहेत तर तो लीगल ऑफेन्स आहे असं नाही आहे. त्याच पद्धतीनं जे प्रायव्हेट मॅटर्स आहेत एखाद्याचे तर ऑब्व्हियसली तेसुद्धा लीगल लेवलवरती स्टँड होत नाहीत. ओके,
प्रायव्हेट मॅनर्स, नो डेकालॉग. डेकालॉग, डेका याचा अर्थ दहा असं होतो, आणि डेका लॉग, लॉग म्हणजे काय, एखादी माहिती अशी कोड करून ठेवलेली वगैरे, एखाद्या टेन कमांडमेंट्स, डेका इज टेन. ठीक आहे, हे ग्रीक आहे, मायथॉलॉजीचा जरासा त्यामध्ये काय म्हणता येईल, द टेन कमांडमेंट्स. ठीक आहे, ग्रीकमध्ये कसं वागलं पाहिजे या बाबतीतचे असे काही दहा रूल्स आहेत, तर दॅट इज द डेकॉलॉग. कुड कवर द वास्ट एरिया ऑफ ऑफेन्सेस अँड नो कोर्ट कुड ॲडमिनिस्टर द लॉ विच गव्हर्न्ड अवर सोशल सिव्हिलिटीज, अवर स्पीच, द टिल्ट ऑफ अवर आयब्रोज, ऑल ऑर अवर अँड ऑल अवर मूड्स अँड मॅनर्स. आपले मूड मॅनर कसे असावेत, ठीक आहे ना, आपलं बोलताना एखाद्यासोबत आयब्रो उंचावणं वगैरे, ठीक आहे ना, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत मॅनर्सच्या गोष्टी आहेत, ठीक आहे ना, यामध्ये लॉ इन्वॉल्व होऊ शकत नाही अशा बारीक सारीक गोष्टींमध्ये, ह्या मॅनर्सच्या गोष्टी आहेत. त्या प्रत्येक सोसायटीमध्ये जसं लोक राहतात त्या पद्धतीनं, जसे ते जशा सोसायटीत राहतात त्या पद्धतीचे मॅनर्स ते पिकअप करतात वगैरे. मूड्स अँड मॅनर्स, ठीक आहे, इतक्या पॅरेग्राफपर्यंत झालं. विल टॉक अबाउट अदर थिंग्स इन द नेक्स्ट लेक्चर.